नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल निर्णय या पाठाला सुरुवात केली आहे। काय सांगितलं आहे या पाठामध्ये? तर बघा, यंत्र हे यंत्रच असते, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही। म्हणजे वेटर म्हणून काम करणारा रोबो हा एक यंत्र आहे या पाठामध्ये, आणि त्याला दिलेले काम उत्तम करता येईल, पण त्याला विचार करता येणार नाही, त्याला भावना नसतात, तो दुसऱ्याचे दुःख समजून घेऊ शकत नाही। उलट मानव मात्र काय करतो, दुसऱ्याला समजून घेतो। बघा, दुसऱ्यांच्या भावना समजून घेतो इथं, ठीक आहे। तर तो कधीच यंत्र हे कधीच मानवाची जागा घेऊ शकणार नाही। तर काय आपण काल पाहिलेलं आहे, तर न्यू एज रोबो कंपनी हॉटेल व्यवसायासाठी रोबो तयार करते। कुठली कंपनी? न्यू एज रोबो। त्या कंपनीचा एक प्रतिनिधी हॉटेल हेरिटेजच्या मालकांना रोबो वेटरची माहिती देत होता। रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा कुशलतेने काम करतात, त्यांच्यासाठी अन्य कोणताही खर्च नाही, माणसांप्रमाणे त्यांना त्यांचा त्रास होत नाही, हे सर्व तो प्रतिनिधी हॉटेलच्या मालकांना समजावून सांगत होता। आता हॉटेलचे मालक वेटरच्या समस्यांनी त्रासलेले होतेच ते 4 रोबो वेटरची खरेदी करतात। बघा आता, म्हणजे त्रासलेले होते, आता आपण इथंपर्यंत बघितलेलंच आहे। बघा, फक्त मनोज नावाचा जो वेटर आहे तो मात्र काय होता, त्यांच्याकडे टिकून होता। तो कोणत्या गुणांमुळे टिकून होता किंवा तो टिकण्याचं कारण काय, तर प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे गुण त्याच्यामध्ये होते म्हणून। आता पुढे बघूयात आपण। वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी आम्ही 4 रोबो वेटर खरेदी केले। बघा, लेखक आणि सोमनाथ यांचं हॉटेल, काय नाव, हॉटेल हेरिटेज। मग सातत्यानं वेटर काम सोडून जातात, मग अडचणी निर्माण होतात, मग आता हा प्रश्न कायमचा सोडवलाच पाहिजे ना। म्हणून त्यांनी किती रोबो खरेदी केले? 4। मी आणि मनोजने त्यांना नावं दिली। बघा, रामू, श्यामू, दीपू व विजू अशा हाका मारण्यास सुरुवात केली। आमचे दिवस बघता बघता पालटले। बघा, हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 चारही वेटरचे चार्जिंग मी करत होतो, म्हणजे लेखक। सकाळी 6 त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे। हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत। बघा, आता यंत्र आहे, मग मेमरी कार्ड बसवलं पाहिजे, मग यादीनिशी ते कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेलं असल्यामुळे ते सगळी कामं न सांगता करत। कंपनीची सर्विस होती चांगली, म्हणजे म्हटल्याप्रमाणे तो जो प्रतिनिधी आला होता त्याने ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या पद्धतीनं कंपनी सर्विस देत होती। दर 2 सर्विस इंजिनियरची भेट ठरलेली असे। वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या। हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्र व तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला 2-3 जाणवू लागला। दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली। दुसरं वर्ष सुरू झालं, म्हणजे 1 बघा छानपैकी ह्या रोबोने काम केलं। यामुळे बघा, यापुढे कंपनीने आम्हाला सांगितलं, यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2,500 पडतील। आता सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती। इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो, आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार आम्ही केला आणि आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं। एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः सुरू केलं। म्हणजे त्यांनी बघा, दुसरं हॉटेल बघता बघता ही सर्व्हिसिंग लेखकाने सुरू केलेलं आहे। विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं, त्यामुळे आपण 20,000 वाचवले याचा मला आनंद वाटत होता। पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही। कारण का बघा, आता का बरं हा जास्त काळ टिकला नाही आहे? बघा, त्या दिवशी 1 वेळ होती। लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला।
सोमाला काउंटरवर बसून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. लंच सेक्शन म्हणजे बघा जिथं स्वयंपाक बनवला जात असे लंच सेक्शन, आणि सोमाला तिथं काउंटरवरच बसवलं. श्यामूकडं बोट दाखवून दोघं तिघं तावा तावाने म्हणाले, बघा काय म्हणाले, काय मालक हे कासव कोठून आणलं. लंच सेक्शन म्हणजे काय तर बघा आता सोमाला काउंटरवर बसून लेखक कुठं गेलेले आहेत, लंच सेक्शनमध्ये. का गेलेले आहेत लंच सेक्शनमध्ये तर तिथं गोंधळ ऐकू येऊ लागला ना. म्हणजे स्वयंपाक बनवल्या म्हणजे ज्या ठिकाणी स्वयंपाकाची खोली किंवा किचन असायचं तिथून इकडं जिथं ग्राहक किंवा जे काय हॉटेलमध्ये जेवायला वगैरे लोक येत असतील बघा ते ठिकाण म्हणजे बसण्याची जागा लंच सेक्शन. मग आता त्या सेक्शनमध्ये मी गेलो आणि श्यामूकडं बोट दाखवून दोघं तिघं तावा तावानं म्हणजे रागानं काय म्हणायला लागलेत, बघा काय मालक हे कासव कोठून आणलं, तू किती सावकाश काम करतो बघा. त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनटं अगोदर म्हणजे गोंधळ बोलतायत बघा, 15 मिनटं अगोदर बेनं माजलेल्या वाळूगत हुंदडत होतं, मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा. त्याचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलाला बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडे बोट करून म्हणाली, माझ्या तान्या पोराला भूक लागली, एक कप दूध आणायला सांगितलं होतं, एक घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय, पोरगं झोपले म्हणून बरं, नाहीतर एवढ्या वेळात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलं असतं. म्हणजे बघा इथं आता रोबोला सांगितलेलं असतंय ना त्या बाईनं की बा दूध घेऊन या, पण ते गेला तो दूध घेऊन आलेलाच नाही, एक तास झालेला आहे. आणि हा सुद्धा इथं दुसरा वेटर आधी हुंदडत होता, जेवणाचं ताट दिलं पण नंतर मात्र अवसान घडलं त्याच्यातलं काम, त्याचं हळूहळू सुरू झालं. बघा म्हणजे लंच सेक्शनमध्ये हे सगळं काही चालू होतं त्यामुळे तर हा गोंधळ सुरू झालेला आहे. मग परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळायला सांगितलं आणि श्यामूला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असतात असं मला वाटलं, म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी अशी अक्षरे असलेली बटन 4-5 वेळा दाबले. काय आश्चर्य, श्यामू पूर्वीसारखा काम करू लागला हे पाहून माझा आनंद गगनात मावेना, म्हणजे आनंद गगनात मावेना म्हणजे मला खूप आनंद झाला. लंच सेक्शनमध्ये श्यामू मनोजसोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. बघा म्हणजे इथं 1 वर्षभर व्यवस्थित रोबोनी काम केलं, दुसरं वर्ष चालू झालं म्हणून मग त्या सर्व्हिसिंग सेंटरनी काय केलं, 2500 ऐवजी 5000 रुपये सर्व्हिसिंगला पडतील असं सांगितलं, पण ही काय परवडण्यासारखी होती का फी, तर नाही. म्हणून मग लेखकांनी काय केलं म्हणजे त्यांनी स्वतः सर्व्हिसिंग सेंटर सुरू केलं आणि म्हणजे आधी सगळं शिकून घेतलं आणि सुरू केलं. मग महिनाभर हे काम सुरळीत असता असताच एक घटना घडली. बघा लंच सेक्शनमध्ये जिथं सगळे बसतात जेवायला तिथं बघा खूप आवाज असा मोठमोठ्याने येऊ लागला. मग तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की श्यामू नावाचा वेटर बघा आधी काय करायचा, खूप भर कामं करत होता असं एकानं तक्रार केली, म्हणजे खूप भर कामं करायचा पण नंतर मात्र त्याच्यातलं अवसान घडलं अशी तक्रार केली. आणि दुसरं म्हणजे काय तर एका बाईला म्हणजे बाईच्या मुलाला दूध आणायला सांगितलं तर त्यानं काय अजून आणलेलं नाही अशी तक्रार, म्हणजे 1 तास झाला. म्हणजे राजूकडे बोट दाखवून एक जण म्हणाला की 15 मिनटं अगोदर हे हुंदडायचं आणि मला जेवणाचं ताट आणून दिलं आणि आता मात्र काय झालं त्याच्यातलं अवसान घडलं. आणि दुसरा रोबो त्याचं नाव काय श्यामू, ठीक आहे, म्हणजे श्यामू राजू 2 रोबो होते, दोघांकडून ह्या काय झाल्या तिथं अडचणी निर्माण झालेल्या होत्या. मग त्यातल्या श्यामूला घेऊन लेखक कुठं गेले, किचनमध्ये गेले. मग त्यांना वाटलं बॅटरी कमी झाली असेल, उतरली असेल, चार्जिंग कमी झाल्यामुळं असं असेल. मग त्यांनी केलं पण चार्जिंग, बोट एनर्जी या बटणावरती 4-5 वेळा दाबलं आणि तो पूर्वीप्रमाणे काम करू लागला. ठीक आहे, पण बघूयात आता हे संकट म्हणजे दूर होतं आहे, तक्रार जी केलेली आहे ती दूर होते का काय आणखीन होते. ठीक आहे, आत्ता तरी सध्या श्यामू काय झालेला आहे, चार्ज झालेला आहे. ठीक आहे, आणि मग त्याला मनोजसोबत श्यामूला मनोजसोबत ठेवून लेखक कुठे येऊन बसले, पुन्हा काउंटरला येऊन बसले. ठीक आहे, तर आपण पुढचा भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयातच. आत्ता आपण जेवढा भाग पाहिलेला आहे त्याच्यावरती आम्ही तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही काय करायचा आम्हाला
सोडून पाठवायचा आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात।